हवेत उदणारे कासव आटपाट नगरात एक सुंदर तलाव होता त्यात एक कासव मजेत राहत होते एके दिवशी दोन हंस उडत उडत त्या तलावाच्या काठी आले त्यांना तो तलाव आणि आजूबाजूचे वातावरण खूपच आवडले त्यामुळे ते तेथे ते ते राहिले मग हंस आणि कासव यांची मैत्री जमली तिघेही एकत्रच फिरत आणि मजा करत होते थोड्या दिवसानंतर उन्हाळा सुरू झाला तलावाचे पाणी आटायला लागले हंस म्हणाले गड्या कासवा आम्हालाही उष्णता सहन होत नाही आम्ही आमच्या देशात परत जातो कासव विचार करू लागले हंस गेल्यावर माझे कसे काय होईल त्याला वाटलं तर मी कोठे जाऊ मला तर उरता सुद्धा येत नाही कासवाने आपल्या मनातले गोष्ट हंसांना सांगितली हंसा नाही वाटले की कासवाला आपल्याबरोबर नेले तर बरे होई मग त्यांनी एक लांब काठी आणली आणि ते कासवाला म्हणाले आम्ही दोघेजण दोन्ही बाजूंनी ह्या काठीची टोके आमच्या चोचीत धरून ठेवतो तुझ्या तोंडाने काठी मधोमध घट्ट पकडून ठेव प्रवासात तू एक शब्दही बोलायचा नाही तोंड एकदम बंद ठेव कासव कबूल झाले तेव्हा कासवाला घेऊन हंस उडाले हंस तर त्यांच्या सवीप्रमाणे उंच उंच उडत होते कासव एवढ्या उंचीवर कधीच गेलेले नव्हते त्याला उंचावरून खाली शेत सरोवर नदी आणि डोंगर पाहण्यात मौज वाटू लागली थोड्या वेळाने ते एका गावावरून उडत चालले होते त्या गावातील लोकांना ते उडणारे हंस आणि कासव पाहून माझ्या वाटली गर्दी करून लोक ओरडू लागले अरे बघा बघा कसम उडते आहे हे ऐकून कासव एकदम खुश झाले त्याला वाटले खाली जमलेल्या लोकांना सांगावे लोखो जमिनीवर काय चिटकून राहिलात इकडे या आकाशात उंच उडा आकाशातून जमिनीवरील दृश्य किती सुंदर दिसतात ते पहा कासवाचा आनंद गगनात मावत नव्हता काही सांगण्यासाठी त्याने तोंड उघडतात त्याच्या तोंडातून काटी सुटली आणि ते बिचारे धाडकन जमिनीवर पडले तात्पर्य अति उत्साही होऊ नये